हॅलो मैत्रिणींनो, परफेक्ट डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पानगळा कसा कट करायचा आणि कसं शिवायचा ते मी सांगणार आहे तुम्हाला. तर चला आपण उंची घेऊ आणि पानगळ्याचे कसा आकार द्यायचा ते सांगते. हे बघा, आपण 2.25 गळा घेतलेला आहे. आपली उंची आहे 10.5, 10.5 ची उंची घेतलेली आहे आपण. आणि खाली पण 2.25च घेतलेला आहे, वरी पण 2.25. आपण त्याचा चौरस करून घेऊया. हे पहा, आपण चौरस करून घेऊया. आणि आपल्याला आता ह्याचा मोठा आकार करायचा आहे, पानगळ्या मोठी हे करायचं आहे. तर आपण हे पहा, डिझाईन करायची आहे. नवरीचा ब्लाऊज आहे, नवरीच्या ब्लाऊजला डिझाईन करायची आहे पानगळ्याची. तर हे पहा, आपण पानगळ्याचा आकार देऊन घेऊया. हे पहा, वरती जिथं 2.25 पॉईंट आहे तिथंच, आणि इथल्या मध्यभागी थोडंसं 1/2 इंच बाहेरून घ्यायचं आहे. तर आपला मोठा पानगळा होऊन जाईल. हे पहा, असा आकार द्यायचा आहे. आपण आकार दिलेला आहे, आता मी तुम्हाला कट करून दाखवते कसा कट पानगळा होतो. तर आपला पानगळा झालेला आहे, किती छान झालेला आहे पानगळा. तर आता आपण ह्याला, मी तुम्हाला कटाई करून दाखवली, आता कसं शिवायचं ते सांगणार आहे. तर या आपण कॅनव्हासवर ठेवून हा गळा कट केलेला आहे. तर चला मी कसं शिवायचं ते तुम्हाला सांगते. पानगळा कट केला होता, मी तुम्हाला दाखवलेला आहे पानगळा कसा कट करायचा, ते कट करायचं पण दाखवलेलं आहे. आणि आता आपण हे कसं शिवणार आहे ते पण तुम्हाला पद्धत दाखवणार आहे. तर मी आता हे कॅनव्हास घेतलेलं आहे, कॅनव्हासवर ते कॅनव्हास ह्याला जोडून घेतलेलं आहे. तर आता आपण डायरेक्ट गळ्यावर जोडून घेणार आहोत. तर हे पहा, आपण आता हे पण मी जोडून घेतलेलं आहे, टक्स मारून घेतलेलं आहे, ते तर प्रत्येकाला माहीतच आहे. हे पहा, आता तुम्हाला कसा कॅनव्हास कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, आपण कॅनव्हास जोडून घेऊया. आपला ह्याचं आहे ब्लाऊजचं आहे ते आपण सुईचं ठेवलेलं आहे, 2.25 ठेवलेलं आहे. हे पहा, आता ह्याला आपण शिवून घेणार आहोत आणि फोल्ड करणार आहोत. आता आपण हे जोडून घेऊया. हे पहा, इथं पॉईंट येण्यासाठी आपल्याला मिशन थांबवावं लागेल आणि मिशन उचलून आपल्याला पॉईंट करून घ्यावं लागणार. पानगळ्याचा पॉईंट कसा द्यायचा हे पहा, इथंच मिशन थांबवायची, सुई खाली ठेवायची आणि उचलून घ्यायचा आणि त्याला परत इकडच्या साईडने घेऊन टाकायचं. आपण जोडून घेतलेला आहे पानगळा. हे पाहत आपण त्याला टक्स मारून घेऊया. आपण थोडं थोडं कैची ना इथं आकार येण्यासाठी फिनिशिंग येते आणि मस्त हे थोडे थोडे टक्स आहे. तर आपण कोणवर पण टक्स मारून घ्यायचं आहे आणि बाकी पण थोडे थोडे टक्स मारायचे आहे. आता आपण ह्याला पलटून घेणार आहोत. हे पहा, आपण आता ह्याला असा पलटून घेऊया. हे पहा, पूर्ण असा पलटून घेऊया. हे पहा, आपला पानगळा झालेला आहे. आता ह्याला आपण दाबपट्टी देऊन घेऊया. हे पहा, बरोबर हे काटावर
व्यवस्थित फिनिशिंग येते, व्यवस्थित झालं पाहिजे। बाकीच्या व्हिडिओमध्ये पण कसे वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज, वेगवेगळे स्लीव्ज, वेगवेगळे गळे टाकलेले आहेत, हे पहा। शिलाई आली पाहिजे तर छान दिसत ब्लाऊज, हे पहा आपला गळा तयार झालेला आहे, पहा किती सुंदर गळा झालेला आहे, हे पहा। आता मी तुम्हाला बंद कसे बसवायचे ते दाखवून देते, हे पहा आपला गळा झालेला आहे, मी साईडला असा ठेवून घेते, हे पहा आपला गळा झालेला आहे, हे पहा किती मस्त लटकन पण बसवलेले आहे आणि बंद पण बसवलेला आहे, हे पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, धन्यवाद।